आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? अपेक्षित आहे मुळात ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत व्यवस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने जर राजीनामा फेटाळला असेल, त्यांचा नामंजूर केला असेल, किंवा त्यांनीच पक्षाचं यापुढे नेतृत्व करावं ही त्यांची भूमिका असेल, तर माझं मत आहे ते योग्य आहे. पण तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत जरी विषय असला तरीही या घडामोडीमुळे विरोधी पक्षाच्या एकंदरीतच राजकारणावरती परिणाम होऊ शकतो, राष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो, महाराष्ट्रात होऊ शकतो. त्याच्यामुळे आमचं किंवा काँग्रेस महाविकास आघाडीचं असेल किंवा आम्ही सगळे शिवसेनेचे प्रमुख लोक असतील, उद्धवजी असतील, आणि देशातील सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाचं या घडामोडीकडे लक्ष आहे आणि राहील. कारण शरद पवार हे देशाच्या राजकारणात आणि खास करून सध्या विरोधी पक्षाच्या महाआघाडी संदर्भात राष्ट्रीय स्तरावर जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे. अशा वेळेला त्याने मुख्य प्रवाहात असायला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि ममताजी असतील, राहुल गांधी असतील किंवा KCR, मी पाहिलं की त्या सगळ्यांनीच त्यांना विनंती केली आहे की तुमचं नेतृत्व हे पुढे राहायला हवं पक्षाच्या अध्यक्षपदासाठी, आणि त्यानुसार जर निर्णय झाला तर सगळे त्याचं स्वागतच करतील. पण राऊत साहेब, तुमचं खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे की पवारांच्या निर्णयामुळे, म्हणजेच जो राजीनाम्याचा निर्णय, विरोधी पक्षांच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो. तर अशा विरोधी पक्षांकडून, म्हणजे सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्यात शिवसेना ठाकरे गटही आहे, व्यक्तिशः भेटून पवारांना पवारांची मनधरणी किंवा पवारांची आमच्या काढण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांनी निर्णय आमच्या भावना त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत. जसं इतर प्रमुख विरोधी पक्षानं देशभरातल्या आपल्या भावना पवार साहेबांपर्यंत कळवलेल्या, तसं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात काही बोलणं झालेलं आहे? मी आपल्याला एवढं सांगतो की जशा देशभरातील सगळ्या प्रमुख विरोधी पक्ष त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तशाच शिवसेना पक्षप्रमुखांच्याही भावना काय आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले. राऊत साहेब, सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता शरद पवार यांना भेटण्यास जात आहेत, त्यांनी निर्णय मागे घ्यावा, म्हणजे फेटाळलेला तर आहे राजीनामा, निर्णय मागे घ्यावा यासाठी पुन्हा एकदा त्यांना भेटायला जातात. राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला कार्यकर्त्यांना योग्यच झालं असं घ्यावा यासाठी पुन्हा एकदा त्यांना भेटायला जातात. राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला कार्यकर्त्यांना योग्यच झालं असं मी म्हणेन, कारण दुसरा काही पर्यायच नव्हता समोर. जेव्हा पर्याय असतो तेव्हा चर्चा होते, पण पर्यायच नाही शरद पवार यांच्याशिवाय, त्याच्यामुळे फेटाळणं हाच एक पर्याय होता. सर, पारसूमध्ये मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु सभा घेण्यास कुठलीही परवानगी ती नाकारण्यात आलेली आहे. लोकशाही आहे ना, त्याच्यामुळे विरोध करण्यास परवानगी आहे, विरोधकांना परवानगी नाही. आणि परप्रांतीयांची दलाली करणारे जे मोर्चे निघत आहेत, म्हणजे जमीनदारांचे, त्यांना परवानगी दिली. ही एक नवीन लोकशाही या महाराष्ट्रात सुरू झाली, देशात सुरू झाली. पवारांच्या राजीनाम्यासंदर्भात आणखी एक प्रश्न होता की ज्या पद्धतीनं जेव्हा राजीनामा दिला गेला त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं, पण आता जो समितीने निर्णय घेतलेला आहे, अजित पवारांना एका अर्थानं पक्षातूनच काही स्पष्ट संदेश किंवा संकेत मिळालेला आहे? मी याच्यावरती भाष्य करणार नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यावर जाहीरपणे भाष्य मी करणार. पण असं म्हटलं जात आहे की कदाचित यात मार्ग असा निघू शकेल की शरद पवार हे अध्यक्ष असतील आणि एक वेगळं पद तयार केलं जाईल, कार्याध्यक्ष पद, जसं याआधी शिवसेनेत बाळासाहेब हे पक्ष शिवसेना प्रमुख होते पण एक कार्यकारी अध्यक्ष पद निर्माण केलं गेलं होतं, तशा पद्धतीनं पद निर्माण केलं जाईल आणि तिथे कोणाची व्यवस्था, म्हणजे अंदाज व्यक्त केला? अंदाज आणा काय अर्थ नसतो, अंदाज आत्मात्मा हे सगळं सुरू असतं, पण शेवटी हा पक्ष जो आहे हा स्वतंत्र एक पक्ष आहे, शिवसेनेप्रमाणे तो एक वेगळा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे असताना ही व्यवस्था केलीच होती आणि त्यासाठी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवून त्या संदर्भातले निर्णय झाले होते, एवढंच मला माहिती आहे महाबळेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आणि अधिवेशनामध्ये.
अक्सर शरद पवार जी के लिए कमेटी की मीटिंग हुई और उन्होंने जो शरद पवार जी का जो रेजिग्नेशन है वो पूरी तरीके से नामंजूर कर दिया और उनको फिर से विचार करने के लिए कहा। दूसरा क्या विकल्प हो सकता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और किसी पार्टी, जिस नेता के नाम से पार्टी बनी है और जिस नेता के नाम पर पार्टी चल रही है, वही नेता अगर पार्टी छोड़कर चला जाता है या पार्टी की लीडरशिप छोड़ देता है तो लोगों में अफरा तफरी मच जाती है। हम जिनके लिए राजनीति में आए हैं, सामाजिक और राजनीतिक कार्य कर रहे हैं, वो नेता ही राजनीति से दूर होता है तो इस प्रकार की अफरा तफरी होती है और इस प्रकार की अफरा तफरी बनी है तो लोगों में अफरा तफरी मच जाती है। हम जिनके लिए राजनीति में आए हैं, सामाजिक और राजनीतिक कार्य कर रहे हैं, वो नेता ही राजनीति से दूर होता है तो इस प्रकार की अफरा तफरी होती है और इस प्रकार की अफरा तफरी मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में देखी है। इसीलिए जो एक कार्यकारिणी बनाई थी निर्णय लेने के लिए, उनके पास और कोई विकल्प नहीं था कि फिर एक बार पवार साहब को ही चुने और आप ही पार्टी की लीडरशिप करते रहे तो ये अच्छी बात है। देश के लगभग सभी प्रमुख विरोधी पार्टी के नेताओं ने, जिसमें शिवसेना पार्टी के उद्धव ठाकरे जी भी है, सभी ने यही भावना व्यक्त की है कि अब देश को आपकी ज़रूरत है। जिस प्रकार की राजनीति देश में हो रही है, खास करके अपोजिशन यूनिटी की जो बात चल रही है, उसमें पवार साहब जैसे बड़े नेता है उनकी बहुत ज़रूरत है प्रक्रिया में, उस प्रवाह में। आने वाले चुनाव में इस डिसीजन को किस तरीके से आप देखते हैं, कितना असर करेगा, क्या विपक्ष के अगर पवार साहब पार्टी के अध्यक्ष नहीं रहेंगे जरूर असर करेगा। पार्टी का अध्यक्ष होना बड़ी पार्टी का, और जिस पवार साहब जैसा नेता जो गठबंधन के राजनीति का विश्व पितामह उनको माना जाता है, वो ही अगर अपने पार्टी के अध्यक्ष पद पर नहीं रहेगी तो जरूर असर पड़ता है। कहीं ना कहीं ये ऐसा लग रहा था कि ये डिसीजन शायद सेंट्रल एजेंसीज के वजह से और कुछ उनके ही पार्टी में गुटबाजी की वजह से लिया गया, आपकी तरफ से भी ऐसा कुछ कहा जा रहा था? क्योंकि सबके ऊपर दबाव, जो अपोजिशन में है लोग, सरकार चाहती है केंद्र की और एजेंसी के थ्रू सब विरोधी पार्टियां टूट जाए और बीजेपी में शामिल हो जाए। इस प्रकार का प्रयोग मैंने सुना है शिवसेना के बाद महाराष्ट्र में एनसीपी के कुछ विधायक और नेताओं के ऊपर हो रहा है और ये कोई छिपी हुई बात नहीं है। शरद पवार साहब ने इस प्रकार का एक पत्र, एक खत डिटेल में देश के गृह मंत्री अमित जी शाह को लिखा है और वो पब्लिक डोमेन में। राहुल साहब, एक आणखी राजकीय विश्लेषण केलं जातं आहे की हे पूर्ण स्क्रिप्टेड आहे आणि शरद पवार हे एकूण त्यांच्या पक्षाची अस्वस्थता आहे त्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर हलवून बळकट। मला माहित नाही, मला माहित नाही, पण तसं नसावं। तुम्ही स्वतः भेटणार आहात का पवार साहेब? नक्की भेटणार आहे, कधी आज भेट होऊ शकतो सांगा ना आपल्याला। थँक्यू।